नमस्कार, मी आचल सरकारनामामध्ये सगळ्यांचं स्वागत. शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला होता. राजेंना उमेदवारीसाठी शिवसेनेने पक्षप्रवेशाची अटही घातली होती, मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिला, त्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजेंच्या समर्थकांनीही हा मुद्दा लावून धरलाय. संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले असून आता सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल केले जाते. संभाजीराजे आता केवळ राज्यसभाच नाही तर संपूर्ण राज्यच घेणार, इतिहासाची पुनरावृत्ती होणार, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती होणार. लक्ष 2024 असा मजकूर छापण्यात आलाय. त्यामुळे संभाजीराजे पुढे कोणती भूमिका घेणार, ते अपक्ष लढण्याचा निर्णयावर ठाम राहणार का, त्याची पुढची रणनीती काय असेल, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे यांना पाठिंबा दिलाय, मात्र संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. खासदार केली येताना शिवसेनेने शिवबंधनाची अट घातली नव्हती, मग आज छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळीस ही अट का? आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व गोळाबेरीज मतांची आम्ही केलेली आहे. भविष्यात महाराष्ट्रामध्ये जे लोक आमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत त्यांना याची किंमत चुकवावी लागणार. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला आपण उत्स्फूर्तपणे येऊन पाठिंबा द्यावा, अन्यथा 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा सभागृहात तुम्हाला सांगतो तुम्हाला जाऊ देणार नाही, याचा बंदोबस्त मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही. अजून अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.